मुंबईतील मुसळधार पावसाचा मंत्री आणि आमदारांना फटका बसला. लांब पल्ल्याची एक्सप्रेस बंद पडल्यानं 7 आमदार ट्रेनमध्येच अडकले. उशीर झाल्यामुळे आमदारांना ट्रॅकवरून चालण्याची वेळ आली. मुंबईतील पावसाचा मंत्री हसन मुश्रीफ यांना देखील फटका बसला. कल्याणमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस थांबून राहिली होती, त्यामुळे कल्याणमध्ये मंत्री हसन मुश्रीफ महालक्ष्मी एक्सप्रेसमधून उतरले आणि मित्राच्या गाडीतून विधानभवनाकडे रवाना झाले. कुर्ला पूर्व इथल्या बेस्ट बस स्थानकात पाणी शिरलं. लोकल सेवा विस्कळीत असल्यानं चाकरमानी बेस्ट बसकडे वळले, मात्र बस स्थानकात देखील पाणी साचलं होतं, त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. पवई तलाव ओव्हरफ्लो झालाय. काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे 6 तासातच हा तलावात पाणी भरलं. पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे हा तलाव ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र बघायला मिळालं. अकोल्यात रामनगर सबवेजवळील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुसळधार पावसामुळे पाणी साचलंय. या साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी वाकोला वाहतूक अधिकारी पुढे सरसावले. वाहतूक अधिकारी स्वतः ड्रेनेजचे खड्डे साफ करताना व्हिडिओ दिसतात. मुंबईसह सातारा कोल्हापुरातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा कोल्हापूर परिसरातील घाट माथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील काही तास मुंबईसह उपनगरात पाऊस थैमान घालणार आहे. हवामान विभागानं मुंबईला ऑरेंज अलर्ट दिलाय. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे. पुढील 24 तासात पश्चिम विदर्भातील अकोला अमरावती यवतमाळसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. नागपूर हवामान विभागानं हा अलर्ट जारी केलाय. या भागात मुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवली जाते. तर बुलडाणा आणि नागपूरच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे खामगाव ते नांदुरा शहराचा संपर्क तुटलाय. बोर्डी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात चारचाकी वाहन देखील वाहून गेलंय. तर पावसामुळे कोरडी पडायला आलेली धरणं आणि पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळालं. अकोला जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय. काल दुपारपासून जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा पावसाचं पाणी शिरलं. कार्यालयाच्या काही भागात छतावरून पाणी गळती सुरू आहे, तर सखल भागातही पाणी साचलंय. अकोला जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय. कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील बायपास गीतानगरसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. यामुळे अनेक भागाला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय. रायगडच्या अलिबाग मुरुड मार्गावरील चिकणी पुलाचा काही भाग खचलाय. संततधार पडणाऱ्या पावसामुळे हा पूल खचलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू होती. दरम्यान पूल खचल्यानं वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आता 2 दिवसांनी ओसरलाय. मध्यरात्रीपासून पाऊस थांबल्यामुळे जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आली आहे, मात्र जिल्ह्यातील सर्वच नद्या अद्यापही इशारा पातळीवर आहेत. हवामान विभागानं आज जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झालाय, त्यामुळे पूरपरिस्थिती नियंत्रणात येते. पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झाल्यानं मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक देखील आता सुरू झाली आहे. सिंधुदुर्गात पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका आंबेरी मार्गाला बसलाय. कुडाळमधल्या माणगाव खोऱ्यातील आंबेरी पुलाला भलं मोठं भगदाड पडलंय. हा मार्ग आता पूर्णतः बंद झालाय. नवीन पूल वाहतुकीसाठी खुला नसल्यानं तब्बल 27 गावांचा मार्ग बंद झालाय. कोल्हापूर जिल्ह्यात देखील गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस झालाय. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात. पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलंय. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फूट 2 इंच झाली. जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली गेले. पालघर जिल्ह्यातील दाभोसा धबधबा प्रवाहित झालाय, त्यामुळे धबधबा पर्यटकांची गर्दी इथं धबधब्यावर वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे, त्यामुळे पालघरमधील धबधबे आता प्रवाहित झाले. अकोला जिल्ह्याला पावसानं झोडपलंय. चांदूर खडकी इथं संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. भाजीपाला लागवड असलेल्या शेताला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय, त्यामुळे पाण्यासह शेतातील माती देखील वाहून जात असल्याचं चित्र बघायला मिळतंय.
पुरेसा पाऊस झाल्यानं पुण्याच्या भोर तालुक्यातील हिरडस मावळ खोऱ्यात भात लावणीच्या कामांना वेग आलाय. शेतात चिखल करत शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू आहे. पारंपरिक भलरीची गाणी म्हणत सध्या भात लावणीची कामं सुरू आहे. परभणी जिल्ह्यात पिकं बहरू लागली आहेत. औंढा नागनाथ तालुक्यात मृगाच्या पावसात पेरणी झाली, मात्र मध्यंतरीच्या उघडीपीमुळे पिकांची वाढ खुंटलेली. आता मात्र पिकांना पावसाची गरज असून कोळपणीच्या कामानं वेग घेतलाय. यवतमाळमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानंतर आता पेरणीसोबतच अनेकांची फवारणी आणि निंदणीची कामं सुरू झाली आहेत. मात्र त्यासाठी मजुराची टंचाई भासतीय. मजुरांना पावसापासून सुरक्षित स्थळी थांबावं लागतंय. परिणामी शेतीची कामं काही ठिकाणी ठप्प पडत आहेत. लातूरच्या आडत बाजारातील आडत्यांनी ठिय्या आंदोलन केलं. आडत्यांकडून खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसे खरेदीदारांनी 24 तासात आडत्यांना द्यावेत या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. सोयाबीन उत्पादक अशी ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढलाय. सोयाबीन पिकं बहरण्याच्या अवस्थेत असताना हिरव्या अळीचा मोठा प्रादुर्भाव दिसतोय. अळी नियंत्रणासाठी ट्रॅक्टरच्या मदतीने कीटकनाशक फवारणी सुरू आहे. भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष केतकी पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेत्यांची भेट घेतली. भेटीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणी विरोधक आक्रमक झाले. सरकारची तगडी यंत्रणा असूनही आरोपी अद्याप फरार आहे. या घटनेबाबत सरकारला गांभीर्य नाही असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय. सरकारला याबाबत उत्तर द्यावं लागेल. राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही असं वडेट्टीवार म्हणाले.